प्रेशर पंप से पानी मारा जाता है, रास्ते धोए जाते हैं, फुटपाथ धोए जाते हैं, गटर साफ होते हैं, उस इलाके के नाले साफ होते हैं, पब्लिक टॉयलेट साफ होते हैं। और ये सब है जो एक ही जगह पे तीन चार वार्ड की जो मैन पावर है, मशीनरी है, वो मोबिलाइज करके एक ही जगह पे बहुत बड़े तरीके से डीप क्लीन ड्राइव होती है। और इसके वजह से लोग भी, सफाई कर्मचारी है, लोक प्रतिनिधि शामिल होते हैं, नागरिक शामिल होते हैं, एनजीओ शामिल होते हैं, स्कूल के कॉलेज के बच्चे शामिल होते हैं। और इसलिए ये जो अभियान है, ये अभियान पूरी तरह अभी सिर्फ मुख्यमंत्री या सरकार का या बीएमसी का नहीं है रहा है, ये पब्लिक का हो चुका है। इसलिए इसका इम्पैक्ट बहुत अच्छा है। पोल्यूशन 350 से 100 पे आया है, 80 पे कई जगह पे आया है, और ये ऐसा ही काम जारी रहेगा। ये मुंबई का पैटर्न जो है पूरे राज्य में रेप्लीकेट होगा। हर एक शहर एक 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 करके पूरा स्टेट जो है ये डीप क्लीन ड्राइव के माध्यम से स्वच्छ सुंदर हरित हम करेंगे। और पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा आवाहन केलेलं होतं की मंदिरात जाऊन स्वच्छता करा। आज तुम्ही श्री गणेशाच्या सुद्धा मंदिर, पंतप्रधान महोदयांनी आवाहन केल्याप्रमाणे कालपासून ठाण्यामध्ये कोपिनेश्वर मंदिर सफाई चालू झाली। आज इथे मंगेश कुडाळकर यांच्या मतदारसंघात मंदिराची सफाई झाली, मंदिर स्वच्छ झालं, मंदिराचा परिसर आपण स्वच्छ करतोय। कारण हे 22 जानेवारी उद्याचा जो दिवस आहे तो फार लोकांना एक हर्षोल्लेख आणि उल्हास, जल्लोष आणि आनंद देणार आहे। त्यामुळे मंदिरांची स्वच्छता, मंदिरांना रोषणाई, मंदिरांच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ आणि घराघरामध्ये राम ज्योतीचे प्रज्वलन, अशा प्रकारचं आवाहन प्रधानमंत्री मोदींनी केलंय आणि सर्व देश त्यांच्या आव्हानाला मोठा प्रतिसाद देतो। मराठा समाजाचा पुढे येऊ लागलाय, कसं तुम्ही त्यांना? मराठा समाजाच्या बद्दल मी मगाशी बोललो, खरं म्हणजे राज्य सरकार पूर्ण सकारात्मक आहे। जरांगे पाटील यांच्या सूचना ज्या ज्या आल्या त्या त्याप्रमाणे कुणबी दाखले देण्याचं युद्ध पातळीवर काम सुरू आहे। हजारो लाखो लोकांना ज्या कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हतं, नोंदी मिळत नव्हत्या, त्या शोधून लोकांना प्रमाणपत्र दिली गेली। त्याचबरोबर तेलंगणा, हैदराबाद या ठिकाणी जुनं दस्तऐवज आहे, त्याच्यामुळे उर्दू, फारसी, मोडी लिपीतले कागदपत्र आहेत, ते एक्सपर्ट आपण त्या ठिकाणी नियुक्त केलेले आहेत। तेही काम युद्ध पातळीवर जस्टिस शिंदे कमिटी काम करते आहे, त्यालाही आपण आणखी काम करायचं सूचना दिलेल्या आहेत। एकीकडे हे कुणबी नोंदी मोठ्या प्रमाणावर देण्याचं काम सुरू आहे, दुसरीकडे मागासवर्ग आयोग त्याचं काम करत आहे। मराठा समाज मागास कसा आहे यावर जवळपास 1.5 लाख लोक 3 शिफ्ट मध्ये काम करतायत, त्यांचा एम्पिरिकल डेटा गोळा करतायत आणि तो मागासवर्ग आयोगाचा रिपोर्ट तयार केल्यानंतर मराठा समाजाला न्याय देण्याचं काम, त्यांना मराठा समाजाला टिकणार आणि कायद्याच्या चौकटीत बसणार आरक्षण देण्यासंदर्भात फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेण्याचा निर्णय देखील आम्ही घेतलाय। मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाला त्यांच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता किंबहुना इतरही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला टिकणार, कायद्याच्या चौकटीत बसणार आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। आज सरकार कटिबद्ध आहे, त्यामुळे खरं म्हणजे आंदोलकांनी सकारात्मक सरकार असेल तर सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे, त्यांच्या अनेक सूचना सरकारने मान्य केलेल्या, त्यामुळे मला वाटतं हे आंदोलन थांबलं पाहिजे, टाळलं पाहिजे, कारण यामुळे जनतेला त्रास होणार आहे। आणि म्हणून माझं आवाहन आहे की विनंती आहे की सरकार एकीकडे सकारात्मक अनेक निर्णय घेते आहे, क्युरेटिव्ह पिटिशन देखील ओपन झाली आहे, त्याला विंडो आपल्याला ओपन झाला आहे आणि मराठा समाजाला ज्या ज्या काही आरक्षण रद्द झालं सुप्रीम कोर्टामध्ये मागच्या वेळेस, ज्या त्रुटी ऑब्झर्वेशन सुप्रीम कोर्टाने निदर्शनास आणून दिल्या गायकवाड समिती गायकवाड आयोगाच्या, त्यावर सुक्रे साहेबांचा आयोग काम करतो, त्या त्रुटी दूर करून या ठिकाणी चांगलं सुप्रीम कोर्टामध्ये मराठा समाजाच्या बाजूने प्रेझेंटेशन करून मला वाटतं खात्री आहे की मराठा समाजाला आरक्षण। सर तुम्ही आव्हान आरक्षण बोलकर आपले थांबलं पाहिजे, ही सर्व जनतेची भावना आहे, सरकारची भावना आहे। उद्या काल पण मी मीटिंग घेतली, सर्व
जिल्हाधिकारी, डिव्हिजनल कमिशनर, सर्व अधिकारी, निवृत्त न्यायाधीश, त्याचबरोबर गोखले इन्स्टिट्यूट, या सगळ्यांबरोबर चर्चा झाली. कुणबी नोंदी मराठवाड्यातल्या जास्त फोकस करून त्या शोधण्याचं ते प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर मागासवर्ग आयोगाचा डिटेल रिपोर्ट जो आहे तो लवकरच आला पाहिजे अशा प्रकारच्या सूचना दिल्या. कलेक्टर, डिव्हिजनल कमिश्नर, सभी विभाग के अधिकारी, महापालिका कमिश्नर और गोखले इंस्टिट्यूट के लोग और रिटायर्ड जस्टिस ये कमेटी के सभी जितने कमेटी सभी लोग थे उनको कहा है कि कुछ भी जो लोन है प्रमाण पत्र है वो मराठवाड़ा में जल्द से जल्द फोकस करे और वो ऐसे काम शुरू है. काम होने की वजह से तो कई लोगों को हजारों लाखों लोगों को प्रमाण पत्र मिल चुके हैं और भी आगे जिनके पुराने 1967 की जो लोन होगी उसको भी मिलेंगे. और एक तरफ एक काम है, दूसरी तरफ मागासवर्ग आयोग को इतला किया है, सूचना दी हुई है, 1.5 लाख की मैन पावर लगाई हुई है, 1.5 लाख की मैन पावर काम कर रही है 3 ड्यूटी में, 3 शिफ्ट में. इसलिए जल्द से जल्द वो डेटा आएगा, मागासवर्ग आयोग वो डेटा कलेक्ट करेगा, एनालिसिस होगा और फरवरी में विशेष अधिवेशन, विशेष सत्र बुलाया जाएगा और मराठा समाज को आरक्षण का निर्णय लिया जाएगा. मराठा समाज को आरक्षण देते समय ओबीसी समाज हो या अन्य कोई समाज हो, उस पर कोई अन्याय नहीं होगा, उनको किसी तरह की हानि नहीं होगी, उनका आरक्षण कम नहीं होगा.